कोगनोळी येथील श्री हलसिद्धनाथ नगर दूध उत्पादक संघाच्या वतीने संघाच्या सभासदांना बोनस वितरण। कोगनोळी येथील श्री हलसिद्धनाथ नगर दूध उत्पादक संघाच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना बोनस वितरण कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील हे होते। प्रारंभी सर्वांचे स्वागत करून प्रस्ताविकात संस्थेचा आढावा देताना केडी पाटील म्हणाले, गेल्या 20 वर्षापासून दूध उत्पादक शेतकरी सभासद व ग्रामस्थांनी मोठा विश्वास दाखवून सन 2019 ते 2020 या वर्षामध्ये संस्थेस 1,45,000 लिटर दूध पुरवठा करून मोठे सहकार्य केले आहे। यामध्ये म्हैशींचे 1,12,000 लिटर तर गायींचे 32,000 लिटर दूध पुरवठा करून मोलाचे सहकार्य केले आहे। हे संकलन केलेले दूध आम्ही आमच्या संघामार्फत गोकुळ दूध संघात पुरवठा करतो। या संघामार्फत आमच्या संघावरती विश्वास ठेवून आमच्या दूध उत्पादक सभासदांना त्यांच्या मार्फत 2,16,000 रुपये बोनस स्वरूपात मिळाला असून आम्ही आमच्या संघामार्फत 2,39,000 असे एकूण 4,55,000 रुपयांचा बोनस आज आमच्या दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना देण्यात येत आहे। याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेशी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही संस्थेमार्फत दिवाळी बोनस म्हणून 60,000 रुपये वितरण करण्यात येत आहे। तरी सर्व सभासदांनी आजपर्यंत दाखविलेला विश्वास हा कायमस्वरूपी संस्थेवर ठेवून जास्तीत जास्त दूध पुरवठा करावा व सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले। आपण विमा उतरवल्या तेवढी रक्कम आपणाला मिळू शकते, म्हणजे शेतकरी आपण अडचणीत येऊ शकणार नाही। त्याचबरोबर घर असेल, शेत असेल, आपलं वीज मोटर असेल, त्याच्यावर सुद्धा या गोकुळ संघानं विमा ठेवलेला आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल। हप्ता कमीत कमी असतो, मात्र तो आपण वर्षाला कशाला द्यायचा म्हणून जर दुर्लक्ष केलं तर त्याचा आपल्याला कधी नाही कधीतरी फायदा होतो। त्याचबरोबर या गोकुळ संघामार्फत आपल्याकडे जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं। त्याचबरोबर आपण जी वैरण साठवणूक करतो त्याच्यासाठी सायलेंट बॅग योजना म्हणून ते आपण मुरवण्यासाठी त्याच्यासाठी जी बॅग मिळते ती बॅग सुद्धा आपल्याला या संघाकडून पुरवली जाते। 100 रुपये तुमचं बिल झाले असेल तर 4.5 रुपये असं संघानं आम्हाला इथं बोनससाठी दिलेलं आहे आणि संस्थेला जो नफा झालेला आहे त्या संस्थेचा नफा घालून आम्ही 7.5% म्हणजे 4.5 आणि 3% आम्ही संस्थेचा जो नफा होता तो नफा घालून आज प्रत्येक दूध उत्पादकाला 100 रुपयेवर 7.5% इतका म्हैशीच्या दुधाचा बोनस आम्ही देऊ करणार आहोत। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रीतम पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बाळासाहेब पाटील गुरुजी, महादेव पाटील, नरसिंह पाटील, प्रताप जाधव, बाळासो भिवाजी पाटील, सुरेश पाटील, रावसाहेब भोसले, बाळासो राजबा पाटील, महावीर पाटील, बाळासो पवार, रावसाहेब चौगुले, अभिजित उपाध्ये, राहुल कागले, दादासो पवार, शिवाजी कोडणे, ओंकार वटकर, विनोद जिरगे, संतोष पाटील हे उपस्थित होते। शेवटी अरुण पाटील यांनी सर्वांचे आभार मानले।